माझं सोलापूर न्यूज चॅनल। हरिभाई देवकरण प्रशालावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने सैनिकांसाठी फराळ भेट देण्यात आला आहे। पाहुयात या संबंधीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुख्याध्यापक शिक्षक
विद्यमान विद्यार्थी या लोकांनी आपण किती चुकान आहोत आणि आमच्या चुका पासून सुद्धा सैनिकांची आठवण केले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतोय. मी भारतीय माजी सैनिक संघटनेचा महाराष्ट्र राज्य शिखर उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष आणि भारताच्या 28 राज्यांचा 28 लाख लोकांचा प्रतिनिधित्व करणारा तुमच्या सोलापूर जिल्ह्यातून दिल्लीच्या टप्प्यावर गेलेला एक खेळाचा व्यक्ती अरुण कुमार कळी खेळ. मी माझ्या सर्व्हिसमध्ये मेघालय नागालँड मणिपूर जम्मू काश्मीर मिझोराम आसाम श्रीलंका भूतान मलेशिया लेबनॉन अशा बाहेरच्या देशात सर्व्हिस करून बॉम्ब ब्लास्टरचं काम करून मी रिटायर झालो 2003 ला. तेव्हापासून 2005 ला मी युटी केली. आज मी पोलीस विभागात येतो राहिला होतो पण सैनिकांवर होणारे अन्याय अत्याचार मला सहन झाले नाही म्हणून मी त्यासाठी नोकरी सोडून सैनिक संघटनेचं काम करायचं ठाम मानलं. आमचे गव्हर्नर साहेब आहेत त्यांच्या समोर सूर्यासारखं आहे पण विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्ह्यातल्या या प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. मला बोलायचं म्हटलं दहा मिनिटांमध्ये मी माझं भाषण संपवणार आहे कारण मला जे आदेश आहेत त्या आदेशाचा समय वेळ पुढे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत मुलांना आहे त्याच्यावर मी तोडण्यात येतो. आणखी आमची पिढी जुने होते तुमची पिढी जी आहे ते पत्रकारांनी सांगितलं लॅपटॉप सुरू झाले कम्प्युटर आहे मोबाईल आहे. मला एकच सांगायचं आहे की मोबाईलचा उपयोग करा पण तो तुमच्या फायद्यासाठी करा दुसरे कारण म्हणून मोबाईलमध्ये वेळ घालू नका. हे तुमचं जे वय आता आहे हे करिअरचं वय आहे. ह्या वयामध्ये तुम्ही जर तुमच्या पायावर उभारायचा प्रयत्न केला उभारला तर तुम्ही तुमच्या आयोजनाचाच उपकार फेडणार नाही तर देशाचा सुद्धा उपकार म्हणून ह्या हे जी 4-5 वर्ष तुमच्याकडे जी आहे त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. तुम्हाला जे काही करिअर करायचं आहे तुम्ही कशा चांगल्या तऱ्हेने करायचं. मी तुम्हाला सैन्यात जा असं सांगायला एकदम वाद नाही. सैन्यात जा सैन्य व्यवसाय सगळ्यात उत्तम आहे चांगला आहे परंतु त्याची जायची जर तयारी करायची असेल ती तुम्हाला 9वी-10वीपासून करायला लागते. ही कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये जर तुम्ही उतरलात तर होईल. मला थोडंसं सांगायला वाईट वाटतं की महाराष्ट्रीय मुलंमुली यासाठी संरक्षणाविषयी काय करिअर आहे ते माहितीच नाही. ही माहिती आतापासून तुम्ही घेतली पाहिजे. कुठं जायचं कसं करायचं तुमचा प्रश्न आहे असं तुम्ही केला पाहिजे. मग तुम्ही जर 10वी-11वीपासून जर प्रयत्न केले तर तुम्ही जाऊ शकता तुम्ही सैन्यात अधिकारी होऊ शकता वरच्या पदावर जाऊ शकता. मला एक तर प्रत्यक्ष मुलींना सांगायचं आहे की आता मुलींना नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी जगातली सगळ्यातली संरक्षण व्यवस्था ट्रेनिंग देणारी संस्था आहे जगातली प्रसिद्ध NDA खेड्यापासून पुण्याला आहे पुण्यापासून त्या ठिकाणी गेल्या वर्षीपासून मुलींना प्रवेश मिळतोय. गेली 70 वर्ष मुलींना प्रवेश नव्हता आता मुलींना तिथे अधिकारी म्हणून ट्रेनिंग दिलं जातं इतरा मुलांच्या बरोबर तर त्या मुली सुद्धा अधिकारी होऊ शकतात. पूर्वी कसं होतं की आमची मुली मेडिकल आर्मी मेडिकल कोर असते तर तिथे मुली जायच्या त्या डॉक्टर व्हायच्या आणि डॉक्टर युनिफॉर्म घालायचा मुलींनी थोडं आर्मीची म्हणजे हे करायचं तसं नाही राहिलं. आता मुली पायलट आहेत मुली अधिकारी आहेत या कमांडिंग ऑफिसर आहेत हे तुम्ही आता लक्षात घेऊन 10वी-12वी-11वीपासून तुम्ही जर तयारी केली तर तुम्ही सैन्य दलात जाऊ शकाल.
नंतर जर काही वेळेला कार्यक्रम होत नाही वयही जातं आणि कॉम्पिटिशन ऑल इंडिया कॉम्पिटिशन असल्यामुळे होत नाही. तर मला तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्हाला जे काही करिअर करायचं असेल करिअर चांगलंच आहे, पगार चांगले आहे, त्याच्या फॅसिलिटी चांगल्या आहेत, पण तुम्हाला जे काही करिअर करायचं असेल त्याची सुरुवात असापासून करा, मोबाईल मध्ये वेळ घालू नका, एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार मानते. शाळेचे शिक्षण प्रसार मंडळाचे की त्यांनी हा विचार केला की सेवेवरील सैनिकांना आपण दिवाळीचा फराळ पाठवावा. आम्ही एक 4-5 महिला आहोत, गेली 10 वर्ष सैनिक मित्र परिवार म्हणून उपक्रम राबवितो. या अंतर्गत आम्ही सीमेवरील आपल्या सैन्यांना फराळ वाटतो. 2014 साली हा उपक्रम सुरू केला. दोघी तिघी महिला होत्या. पहिला फक्त 12.5 किलो फराळ गेला. ह्या वर्षी आम्ही 110 किलो फराळ पाठवित आहोत. आणि सोलापुरातील साजरे करतो तो केवळ सीमेवर जो सैनिक आहे जो त्याचे कर्तव्य पार पडतो त्याच्यामुळे आपण इथे सुरक्षितपणे सण साजरे करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात ही जाणीव असायला पाहिजे, कृतज्ञता असायला पाहिजे की सैनिकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे. मंडळाचे सदस्य स्वतः हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष व मनोक्रमासाठी सतत प्रेरणा देणारे आणि गंभीरपणे पाठीशी राहणारे आदरणीय राजेजी पडवळकर सर, प्रशालेचे माजी विद्यार्थी निवृत्त कर्नल विनयजी तांबेकर सर, त्यानंतर अरुण तळकेळीजी सर व इतर सर्व सैनिक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणी लोक आणि शिक्षक शिक्षिका आणि पालक व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया माध्यमांच्या सर्व प्रतिनिधी, आज मला सांगत असताना अत्यंत आनंद होतो की माननीय शाला समितीचे अध्यक्ष राजेजी पटवर्धन सर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम यावर्षी सुरू केलेला आहे. शिक्षण प्रसारक मंडळी पुनीत या संस्थेच्या सोलापूर शहरामधील 8 शाखांमधून जवळजवळ 1000 किलो दिवाळीचा फराळ आपण सीमेवरील सैनिकांसाठी पाठवतो. हा फराळ तयार करण्यासाठी प्रशालेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्गांनी सगळ्या हाताने मदत केलेली आहे. मी प्रशालेतर्फे त्या सर्वांचे सतत आभार मानतो. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.